नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांची आई हे कसे करू आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त खुशखुशीत अशा शंकरपाळा बनवणार आहोत खूपच टेस्टी या शंकरपाळा आणि झटपट असे म्हणतात चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊयात मी इथे तीन वाटी मैदा घेतलेला आहे या वाटीने मी मैदा मोजून घेतलेला आहे या वाटीने तीन वाटी मी मैदा घेतला आहे पिटी साखर घेतली आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तूप घेतलेला आहे दूध आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण एका ताटामध्ये मा मैदा काढून घेऊयात त्यावरती मी रवा टाकलेला आहे हा रवा मी भाजलेला नाही आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मी इथे दोन वाट्या पिठी साखर घेतली आहे आणि वरतून आपण तूप घेतलेलं आहे हे तूप मी मेल्ट करून रूम टेम्परेचरवर करून घेतलं आहे हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करणार आहोत जे तूप आहे ते मस्तपैकी पिठाला आपण लावून घेणार आहोत म्हणजे आपण जे शंकरपाळा बनवत आहोत त्या मस्त खुशखुशीत असे म्हणतील आता मी इथे हळूहळू दूध टाकत आहे आणि हळूहळू याचं पीठ मळून घेत आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान असं हे पीठ मळून झालेलं आहे दूध मी रूम टेम्परेचरवर करून घेतलं होतं आपलं हे कणिक मळून झालेलं आहे आता थोड्या वेळासाठी आपण हे कणिक झाकून ठेवूयात हे पहा पंधरा ते वीस मिनटासाठी मी एक झाकून ठेवलं होतं आता आपण नेहमीप्रमाणे जशा चपात्या लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला एक गोळा घेऊन याच्या चपात्या लाटायच्या आहेत पण याची चपाती आपल्याला थोडीशी जाड लाटायची आहे तुम्ही हाताला तूप लावून घेऊ शकतात हे पहा खूपच छान अशी पोळी लाटून झालेली आहे आता आपण शंकरपाळाच्या आकारामध्ये कट करून घेऊयात हा चमचा आपल्याला खूपच इझिली बाजारात भेटून जातो तुमच्याकडे जर हा चमचा नसेल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा शंकरपाळा कट करू शकता हे पहा हे पहा अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळा करायचे आहेत पोळी लाटताना आपल्याला जास्त पातळ आणि जास्त जाडही लाटायची नाही आहे मिडियम अशी ही पोळी लाटून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळा कट करून घ्यायचे आहेत सर्व पिठाच्या मी शंकरपाळा तयार करून घेते तर आता शंकरपाळा तळण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे आता आपण जे शंकरपाळा बनवून घेतल्या आहेत त्या एक एक हळू हळूहळू आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तेल छान गरम झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवू आणि सर्व शंकरपाळ्या तळून घेऊयात शंकरपाळ्याचा कलर लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवर जर आपण शंकरपाळा तळतील तर याचा कलर खूप छान येईल फास्ट फ्लेमवर तुम्ही शंकरपाळा तळायला घेतील तर शंकरपाळ्या करपू शकतात हे पहा खूप छान अशा खुशखुशीत आपल्या शंकरपाळ्या तळून झाल्या आहेत मी सर्व शंकरपाळ्या तळून घेते पीटी साखरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ज्यांना जास्त गोड आवडते त्यांनी पीटी साखरचे प्रमाण वाढवले तर चालेल सर्व शंकरपाळा मी इथे तळून घेतले आहेत तुम्ही पाहू शकतात खूपच छान असा शंकरपाळ्याचा कलर आलेला आहे खूपच छान या तळून झालेल्या आहेत खुसखुशीत अशा शंकरपाळ्या झाल्या आहेत खूपच इझी अशी रेसिपी आहे आणि झटपट अशा शंकरपळा बनतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसेच आई हे कसे करू चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद